जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक जिल्हा एक आक्रोश रॅलीच्या माध्यमातून मणिपूर महिला अत्याचार घटनेचा निषेध। जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज पालघर येथे महाआक्रोश फेरी आयोजित करण्यात आली। ही फेरी आर्यशाळा येथे आल्यानंतर तिचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झालं। या जाहीर सभेला भूमिसेवे सेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे, खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष जगदीश धोडी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती आणि सदस्य, हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून एक जिल्हा एक महाआक्रोश फेरीला दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुरुवात करण्यात आली। या फेरीमध्ये जिल्ह्यातील भूमिसेना आदिवासी एकता परिषदेसह 32 संघटना सहभागी झाल्या होत्या। पारंपरिक वेशभूषेत हजारो आदिवासी महिला, पुरुष, युवक या फेरीत सामील झाले होते। मणिपूर आणि धाणीवरी येथे आदिवासी समाजातील महिलांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी हाताला काळ्या फिती बांधून आणि निषेधाचा फलक घेऊन आक्रोश व्यक्त करीत आणि चित्ररथांच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे। विनायक पवार, SBN मराठी, पालघर।